अर्णव गोस्वामीला एड्याच्या इस्पितळामध्ये घेऊन जा, त्याला मानस उपचार तज्ज्ञांची आवश्यकता आहे, पोलीस कोठडीमध्ये त्याच्यासाठी जागा नाही। नमस्कार, मी CWC आणि तुमचं सर्वांचं या CWC न्यूजमध्ये स्वागत करीत आहे। जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तत्पूर्वी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। रिपब्लिक भारतचा संपादक असणारा अर्णव गोस्वामी याला आज दुपारी रायगड पोलिसांनी जेरबंद केलेला आहे। त्याला त्याच्याच ऑफिसमधून फेरफटत पोलिसांनी ऑफिसच्या बाहेर काढून पोलीस कोठडीमध्ये त्याला जागा दाखवलेली आहे। सध्याला वंचित बहुजन आघाडीचे, लिंगायत समाजाचे धर्मगुरु, त्याचप्रमाणे लिंगायत समाजाचे प्रचारक असणारे शिवानंद हैबतपुरे यांनी देखील अर्णव गोस्वामी यांच्यावरती टीका केलेली आहे। शिवानंद हैबतपुरे यांनी टीका करताना म्हणालेले आहेत की अर्णव गोस्वामी याला मानस उपचार तज्ज्ञांची आवश्यकता आहे, पोलीस कोठडीमध्ये त्याला जागा नाही, त्यामुळे त्याला न्यायालयासमोर हजर न करता मानस उपचार तज्ज्ञांच्या समोर हजर करून त्यांची मेंटली आणि बौद्धिक शक्ती, बौद्धिक प्रमाण किती आहे की ढासळलेलं आहे, या सर्व गोष्टींची चाचणी तपासणी करणं गरजेचं आहे। अर्णव गोस्वामी याने मागच्या काही दिवसापूर्वी हाथरसमध्ये जी काही घटना झालेली होती, या घटनेवरती अर्णव गोस्वामी याने कोणत्या आणि कशा प्रकारचे व्हिडिओ बनवून हाथरस या ठिकाणी ज्या मुलीवरती अत्याचार झाला आणि त्या मुलीची हत्या करण्यात आली, त्याच मुलीच्या परिवाराला, त्याच मुलीच्या परिवारांना दोषी ठरवण्यामध्ये अर्णव गोस्वामी याने मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं होतं। अर्णव गोस्वामी याला अटक केली म्हणून महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रीय जनतेने आनंद उत्सव साजरा केलेला आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या सर्वच नेत्यांना मिरच्या झोंबलेल्या आहेत। सर्वजणच अर्णव गोस्वामी याला पाठीशी आणि त्याला सोडवण्यासाठी मदत करताना दिसत आहेत। मात्र सध्याला वंचित बहुजन आघाडीचे शिवानंद हैबतपुरे यांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवरून जे ट्विट केलेलं आहे ते अत्यंत मोजक्या शब्दामध्ये त्यांनी सांगितलेलं एक वाक्यच आहे।